नमस्कार, युवा दिशा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. बातमी आहे अमरावतीवरून. अमरावतीच्या कामगार कार्यालयासमोर नागरिकांची तुफान गर्दी. हाती आलेल्या बातमीनुसार अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ही आता कमालीची घटली आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन मध्ये शिथिलता मिळत आहे. याच संधीचा फायदा घेत अमरावती मधील कामगार नोंदणीसाठी शेकडो पुरुष व महिलांनी तुफान गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कुठलेही सोशल डिस्टन्सिंग मात्र येथे पाळण्यात आले नाही, त्यामुळे इतक्या लवकर या महिलांना कोरोनाचा विसर का पडला असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे. कोरोनामुळे मागील 2 महिन्यापासून कामगार नोंदणी कार्यालय बंद होते, परंतु आता कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आहे. यामुळे अमरावतीमधील कामगार कार्यालयात कामगारांची नोंदणी पुन्हा सुरू करण्यात आली. तसेच मागील 2 महिन्यापासून रखडलेली कामगार नोंदणी सुरू झाली खरी, परंतु पुन्हा एकदा लोकांनी येथे नोंदणीसाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यातून दररोज मोठ्या प्रमाणावर येथे कामगार आपली नोंदणी करण्यासाठी येत असतात, परंतु या कामगारांमध्ये कुठलीही सोशल डिस्टन्सिंग ठेवले नाही तर या कामगारांसाठी कुठलीही सुविधा कामगार कार्यालयाच्या वतीने केली नसल्याचे समोर आले आहे. बघत रहा अशाच नवनवीन घडामोडीसह युवा दिशा न्यूज ब्युरो रिपोर्ट अमरावती.